14 वर्षांनी गोय मुक्त झाले. आणि हे जाता असताना 18 जून ह्या दिसा म्हणजे आम्ही आमचो यादी क्रांती दिन मनयता. ताज्या उपरांत आम्ही 19 डिसेंबर ह्या दिसा गोंय स्वतंत्र झालो मुक्ती दिन मनयता. 30 मे 1987 आम्ही आमचो घटकराज्य दिन मनयता. आणि म्हाका सांगपाक खूप खोसूय भोगता, अस्मिताय दीस हो मनोहरबाब पर्रीकर हांच्यांनी मनोवपा खातीर 18 सुरवात केली. तसोच 30 मे घटकराज्य हो दिन हांवें मुख्यमंत्री जाल्या उपरांत मनोवपाक सुरवात केलो. फक्त ओनूच जावंक ना कोड ऑफ कंडक्ट म्हणून 60 लोकांचे वेगवेगळ्या जाणांचे सत्कारूय केला, ऑफिशियली केला, ऑफिशियली केला. आणि ताकाच लागून आम्ही एक गजाल म्हणजे हा भाषण बरोबर आहा तुजे, म्हणजे तुवें जसे म्हटले की जर राज्य जावंक नासले आम्ही पंचय जावंक पावचे नाशिल्ले. म्हणजे कोण तरी हांव तितूर वचना, विजयान कोण कोण जातलो म्हणल्यार तितूर हांव वचना. ओके, सांगूनच वतात तूं तूं आमदार जातलो म्हाका खबर ना, पण आम्ही पंचय जावंक पावचे नासले ही गजाल खरी आसा. ओके, खंय तरी आम्ही एक डिस्ट्रिक्ट बीन आसतले आसले म्हणटा तशें. पण आम्ही ही याद दवरपाक जाय की जी 14 उशीर लागलो त्या 14 भितर सगळ्यात व्हडलो प्रयत्न गोंय मुक्ती करपा खातीर जालो तो 15 ऑगस्ट 1955. होय दीस आमी याद दवरप गरजेचो आसा. आणि त्या जाग्याचेर 30 स्वतंत्र सेनानी जे आसा पळय न्ही, हे हुतात्मे जाले. आणि ते जाता असताना बाळाराय मापारी आसतलो किंवा मागीर कर्नल बेनीपाल सिंग आसतलो किंवा वाडेकर आसतलो, हिरवे गुरुजी आसतलो, मुखर्जी आसतलो, पाठक आसतलो, आणि हे सगळे खंयच्यान येयल्या तेही सांगता तुका हांव. म्हणजे बाळाराय मापारी आमच्या अस्नोडचो आशिल्लो, जर कोण मथुरा युपीतलो आसलो, वेस्ट बेंगाल आसलो, महाराष्ट्रा आसलो, राजस्थान आसलो, मध्य प्रदेश आसलो, कल्याण शर्मा हो महाराष्ट्रांतल्यान आसलो, परत असर असो तेज्या उपरांत लुधियाना, उत्तराखंड, राजगड, हे सगळे रिकॉर्डाचेर आसा. हे हांवें काढलेलो इतिहास न्ही, म्हणजेच गोंय मुक्त करपा खातीर जे शहीद झाले 15 ऑगस्ट 1955 ह्या दिसा पत्रादेवीच्या त्या स्मारकाचेर तेंकाय आमी याद करपाक जाय. कारण ते जर शहीद जावंक नासले जाल्यार 19 डिसेंबराक गोंय मुक्त आनिकूय फुडें वयतले आसले. तेजी गोंयांत आशिल्लो प्रत्येक स्वतंत्र सेनानी, पयर हांव 100 पुराय जाली म्हणून श्रीमती लिबिया लोबो सरदेसाय जी आमच्या कामत हॉटेलाच्या वयर रावता तिका पर्सनली वचून हांव मेळून तिका कॉंग्रेच्युलेट करून आयलां. त्याच्याच बरोबर असे कितलेशेच फ्रिडम फायटर्स, त्यांना 60 वर्सां जेव्हा गोंयाक पुराय झाली त्या वेळार फेलिसिटेशन, म्हणजे हिरवे गुरुजी आणि वाडेकर शेषनाथ ज्यांच्यानी कसलीच अपेक्षा दवरूं नासली कारण ते स्वतंत्र झाले. कर्नल बेनीपाल सिंग हांची वाईफ ती वीरपत्नी 60 झाली, 60 म्हणजे हांव म्हाका धन्यवाद म्हणटा की तिका फेलिसिटेशन करपाचे भाग्य म्हाका मेळ्ळें. हे सरकार इतके सेन्सिटीव आसा आणि म्हणून तर आमकां खंयसरूच म्हणजे गोंयची अस्मिताय जेणी जागी दवरल्या, गोंय मुक्त करपाक जेणी जेणी प्रयत्न केले त्या सगळ्या स्वतंत्र सैनिकांक हांव नमन करतां. आणि खरोखरूच म्हणजे ताज्या उपरांत विजय ऑपरेशन खऱ्या अर्थात झालें. आणि विजय ऑपरेशन झाल्या उपरांत 19 डिसेंबर 1961 हो दीस उजवाडलो. आणि ते जावच्या पयलीं कितलेशेच म्हणजे तसे पळोवंक वचत जाल्यार म्हणजे गोंयचो इतिहास काडटा आसतना इट इज नॉट सो की आम्ही 15 ऑगस्ट 1947 ते 19 डिसेंबर 1961 न्ही. आम्ही त्या खातीर हांवें सांगलें, हांवें पिंटोंचो बंड सुद्दां ऑफिशियल गॅजेटाचेर हाडपाक हांव विसरूंक ना. जेन्ना दिपाजी राणेंचो बंड, पिंटोंचो बंड आणि कुंकळेचो उठाव हे तिनूय जर ऑफिशियली तांकां मानवंदना दिवपाचो अधिकार जर केंद्राच्यान सुरू जाला तो म्हज्याच सरकारात जाला. हे तितकेच प्राऊडली सांगता हांव. हिरवे गुरुजीचे स्मारक आणि वाडेकरांचे स्मारक हे म्हज्याच सरकारान तयार केला, त्याचे इनॉग्रेशन करपाचे उरला. पत्रादेवीचे स्मारक पुराय जावपाचे आम्ही ह्या 19 डिसेंबर पर्यंत तेय स्मारक पुराय जातले. हे ह्याच सरकारान केला. म्हणून म्हटले तुवें जे सांगले पळय न्ही, 60, 61, 63 जाली बऱ्याचशा लोकांक इतिहासाचो आणि अस्मितेचोय बी उगडास नासलो.
नो डाऊट तो पर्रीकराच्या बरोबर असलो म्हणून त्याला याद झाले असतात, बट पर्रीकरांनीच सुरू केलं हे आम्ही मान्य करपाक जाय. ओके हय, आणि त्याच्या खातीर हा परत एकूच स्पीकर सर, हा तिथून आता तो उलयलोय त्या खातीर हूज हू बूक फाटले फावटी फाटल्या सेशनात एकदा सगळ्या जणांक डिस्ट्रीब्यूट केली असा तुझ्या कडे ते वाटल्या ते दिवपाक लागले हूज हू बूक सगळ्या जणांक दिवपाक लागले गोयच्या पुराय आणि कितल्या जणांनी वाटो घेतलो ते सगळ्या जणांक कळोनी म्हणून. म्हणून स्पीकर सर हे सगळे झाल्या उपरांत म्हणजे त्यांनी ओपिनियन पोलाचा इतिहास सांगलो हा सगळ्या जणांक याद करता थोडे हयात असा थोडे हयात ना आणि असे म्हणचे नी की साष्टीकारूच रवी बाब नायक आमच्या आज हावजान असा ते ही इज अ बीग लिडर मोठो लिडर त्यांनाय बी म्हणतात असो हय. आणि हा कळपाक जाय म्हणून सांगता तो जे सांगता फुलार मता मार म्हटलेली पळय न्हू त्यांच्यानी लास्ट सांगली पानार मता मार म्हणून ही गजाल खरी. हांव हे स्पश्ट सांगता तुका फुलार मता मार म्हटलेली त्यांच्यानी सांगली की आता पानार मता मार त्यांच्यानी सांगलें की गोंय हें वेगळें उरपाक जाय हें तांकां कळ्ळें कारण म्हाका खबर आसा हांव तितूंतल्या कितलेशाच लोकांक हांव उलयतां हांव वळखतां हांव उलयलां किंवां तांच्यानी जांच्यांनी वोटींग केलां तांकां हांव मेळ्ळांय बी तेंय सांगता तुका. ओके टेंड गोंय जर दामण दिवं नाशिल्लें जाल्यार गोंय हें महाराष्ट्रा विलीन जातलें आशिल्लें. गोवा दामणान जिवन आमकां सेव केल्या नाल्यार आमी गोंय महाराष्ट्र आयल्या आनी एक अदे येवन डेप्युटी कलेक्टर बसता आशिल्लो राजभवनाक आनी आमची प्रगती जातली बरी अशी. सुदिना सांग हय सुदिना खंय खबर आसा तेका कांय खबर ना तो भुरगो तेन्ना कोणें काडलो हांवें काडूं ना अरे ऑनरेबल मेंबर्स प्लीज वो बेश्टो आबूज आता एका ना एका हांवें हाडला एक्सपंच एम जी स्पीकर सर ते उलोवन दी मातशें तो आहलो अरे आमचो मत तो आहलो अकॉर्डिंग टू तो आहलो मरे अकॉर्डिंग टू रूल रे मातशें उलोवन दी तो आहलो तो हिरो ओपिनियन पोला एक हिरो मरे हांवें नांव गेलें तुगे पात्र उलय मातशें उलय ऑनरेबल मेंबर्स जाले स्पीकर सर ताकाच लागून हांवें कितें सांगलें की 19 डिसेंबर 1961 उपरांत इन 67 ओपिनियन पोल जालो ताज्या उपरांत 30 मे 1987 आमकां घटक राज्य मेळ्ळें देशाच्या राज्याच्या प्रगतीत सगळ्यांचें कॉन्ट्रिब्युशन आसा. हांव ना म्हणना पण हे दीस बरेच जाण विसरलेले हे दीस खूब जाण विसरलेले. आज युरीन परत एकदां हे रेजोल्युशन हांगा हाडला पण म्हाका सांगपाक बरें दिसता मनोहर पर्रीकरान सुरू केल्लें आतां आमी ऑफिशियली अस्मिताय दीस जो आसा पळय न्ही वो आमी मनयता इतकें सांगून हांव ताका सांगता की ताणी ऑलरेडी हे रेजोल्युशन फाटी घेवचें कारण आमच्या सरकारान मनोहर पर्रीकरान ऑलरेडी सुरू केला फक्त आमी उरलेल्या मदीं मदल्या काळांत करूंक नासलो तुवें याद करून दिली की रेगुलर करपाक जाय म्हणून आमी ऑलरेडी करपाक सुरू केल्लोच तो आमी रेगुलर करता. सुरवात केल्ली ती तुवें बंद केल्ली ना जालें मरे तुका सांगलें मरे ना मात तुवें बंद ना न्हू आतां तरी कॉंग्रेचुलेट कर मरे आमी सांगलें मरे आतां तुवें याद केली म्हणून तुवें याद केली म्हणून सांगलें हांवें. ओके ताका लागुनूच म्हाका दिसता स्पीकर सर बाप युरीन हो रेजोल्युशन फाटीं घेवचो.